प्रेक्षकहो नमस्कार, मी विजय, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 15,000 वर गेली आहे। सध्या देशातील 15,707 जणांना कोरोनाची लागण झाली असून 507 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यातील 2,230 रुग्ण बरे झाले आहेत। देशातील तबलिगी जमातीच्या 4,000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे। देशातील 23 राज्यांमधील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही। अशा जिल्ह्यांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत समावेश केला जातो। पुढील 14 दिवसांमध्ये नवा रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे कोरोनामुक्त मानले जातात। एकूण कोरोनाबाधितांपैकी 4,291 रुग्ण मरकज निजामुद्दीनशी निगडीत आहे। कोरोना रुग्णांच्या मृत्यूपैकी 75% मृत्यू 60 वर्षांहून अधिक वयोगटातील आहेत। एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत असताना सीमेपलीकडे होऊनही अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाहीयेत। जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात शनिवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFच्या 3 जवानांना आपले प्राण गमवावे लागले। यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले। प्रत्युत्तर दाखल सुरक्षा पथकाने केलेल्या गोळीबारात जैश ए मोहम्मदच्या 2 अतिरेक्यांचा खात्मा झाला। औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्या वाहनाची तपासणी करताना पोलिसांना त्यामध्ये 6,70,000 रुपयांची रोख रक्कम आणि मद्याच्या 2 बाटल्याही मिळून आल्याची माहिती आहे। या संदर्भात बदनापूरचे पोलीस निरीक्षक MV खेडकर यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे। त्याच्या विरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये सरकारी आदेशाचा भंग, संशयास्पद पैसा बाळगणे आदी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाहनासह मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। एअर इंडियानं आपल्या वेबसाईटवर फ्लाईट बुकिंग बद्दलची माहिती टाकली आणि त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय। देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही। याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरू करावेत असं ट्विट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी केलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे सावंतवाडीतील इन्सुली गावात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता अनोख्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पडला। विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला वधूवरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते। फक्त नवरदेवाचा एक मित्र आणि भटजी मिळून अवघ्या 4 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या विवाहितांची वरात दुचाकीवरून दारात आली आहे। लातूरकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी। लातूरमध्ये आलेल्या 12 यात्रेकरूंना लॉकडाऊन मध्ये प्रवास करताना आढळण्यात आले। त्यांची तपासणी केल्यानंतर 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। त्यांच्यानंतर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले होते। यावेळी अनेक चाचण्या केल्यानंतर 48 तासातील 2 चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय टीमने सुटकेचा श्वास सोडला। त्यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्विट करून दिली आहे। विदर्भ दारू विक्रेता संघटनेची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे मागणी केली आहे। कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सर्व प्रकारचे दारू विक्रेत्यांना पार्सल पद्धतीने दारू विक्रीची परवानगी दिल्यास ग्राहकांची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशी मागणी केली। 20 एप्रिल नंतर बरेच उद्योग व्यवसाय सुरू होण्याची देखील यावेळी शक्यता वर्तवण्यात येते। धुळे शहरातील मौलवीगंज भागात आझाद नगर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक लोकांना संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन करत असताना शाळा नंबर 25 मध्ये टोळक्याने गर्दी केल्याचे आढळून आले। त्यांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले असता टोळक्याने पोलिसांशीच अरेरावी करत हुज्जत घातली। 3 ते 4 जणांनी पोलिसांसह त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली। या प्रकाराने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। घटनेची माहिती गस्ती पथकाने आझाद नगर ठाण्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली। औरंगाबाद शहरातील बिस्मिल्लाह कॉलनीतील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज सकाळी 7:45 सुमारास मृत्यू झाला। या महिलेस निमोनिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता। एका खासगी रुग्णालयातून या महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले होते। या मृत्यूमुळे औरंगाबाद शहरातील कोरोना बळींचा आकडा 3 झाला आहे। यासह देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।